विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला. काय गो दक्का, लईच खुशीत आहेस? लॉटरी बिटरी लागली का? कुठं पैशाचं बंडल सापडलं रस्त्यात? घरात काय बी चांगलं झालं तर माझं मन खुश होते. पैशाची खवखव मला कधीच नव्हती. काय म्हणायचं काय तुम्हाला? ते तुझं तू समजून घे. मी बापडी कशाला बोलू? कुणाच्या नावानं बोटं मोडून येत? मी बापडी काय बोलणार असं म्हणून इथं तोंडाला फुलूप लावताय? आणि मामांजी समोर तुमची जीभ बरोबर चुरचुर चालती हो. वय साहेब असलं की कुलपाची किल्ली लगेच गावती बघा यासनी. दोन दिवस मामांजींनी किंमत दिली म्हणून स्वतःला या घरची मालकीन समजून नका गो दक्का. राणा भाऊजींच्या लग्नाची जिम्मेदारी त्यांनी आमच्यावर सोपवली आहे. तुम्हाला उगी आगावपणा कराय कुणी सांगितलं होतं? आधीच किचन बसलेत बळकव, आता घर बी हळूहळू बळकवतात की काय? अहो मी कशाला घर बळकावू? समजो तुमचंच आहे ना. आव संन्याशाचा आणि कर्म आदाशाचं. इथून पुढं मामांजींना आणि राणा भाऊजींना त्या मास्तरडी बद्दल फूस लावणं बंद झालं पाहिजे. अहो फूस कसली त्यात? राणाच्या मनात काय आहे ते समजून घ्यायला नको काय? आमच्या घरातली मेल्यात काय समजी? नाही नव मग आमचं आम्ही बघून घेऊ की? अजून कशात काही नाही आणि तुम्ही त्या मास्तरडीला नवरी बनवून मोकळा झालायसा? तुम्हाला एक घरदार नाही गो दक्का, पण आमचं घरदार कशा पाय मातीत मिळवताय? बहिणी साहेब काय बोलताय सर? ओ आम्हाला अक्कल शिकवाया जाऊ नका. त्या मास्तरडीचं खानदान बघा आणि आमचं खानदान बघा, काय फरक कळतोय का? का आंधळ झालायचा? वय बघता झाले बी असतील आंधळ्या. ते चार दिवस राहिल्यात ते सुकानं काढा. परत जर वर तोंड करून काय बोलशील तर याद राखा, असली लई डोकी सरळ केल्यात हे ध्यानात असू द्या. गोदक्का अहो जरा नीट विचार करा. हे असं नुसतं बोललं की प्रेम होत असतंय वय? ती मास्तरडी सारखी नजर समोर आहे म्हणून राणा भाऊजींना तसं वाटतंय. पण उद्या जर ती गायब झाली तर मग कसलं आलंय प्रेम अंदिम? तवा तुम्ही या भानगडीत पडू नका, आम्ही बघतो काय करायचं ते. पर तरी मी गोताखानी ऐकलं नाही आणि मध्येच बोलले तर जरा चांगलं बोलायची की नाही तर जीव हसडून हातात दे ना. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा, हसत राहा आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी अभिनंदन. काय गो हा काय झालं? काय झालं काय आले? मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अगो पण आईज म्हणली काय तिची पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.